नमस्कार, मी प्रतीक्षा. प्रतीक्षाच मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अंडा मसाला कसा बनवायचा ते बघूयात. साहित्य बघून रेसिपीला सुरुवात करूयात. गॅस चालू करून आपल्याला कढई ठेवायची आहे. त्यामध्ये 4 चमचे तेल घालायचं आहे. बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी. कांद्याला आपल्याला थोडंसं ब्राउन करून घ्यायचं आहे. अर्धी वाटी टमाटा प्युरी कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात. दोन ते 3 मिनिटं मिश्रणाला परतून घ्यायचं आहे. 3 चमचे आपल्याला लसूण, आलं, कोथिंबीर, मिरची याचं वाटण घालायचं आहे. मिश्रणाला मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रणाला छान तेल सुटलेलं आहे. ही रेसिपी करायला खूपच सोपी आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. मसाला शिजण्यासाठी आपल्याला 5 मिनिट झाकण ठेवायचं आहे. मिश्रणाला परतून आपल्याला मसाले घालायचे आहेत. एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद पावडर, दोन चमचे तिखट, मिश्रणाला परतवून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालूयात. मिश्रणाला छान कलर आलेला आहे. तेलही खूप छान सुटलेलं आहे. तीन मिनिट झाकण ठेवूयात. अंडा मसाला तयार झालेला आहे. आता आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची आहे. पॅनवरती 1 चमचा तेल घालायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमच्यालाही थोडंसं कमी तिखट घालायचं आहे. हळद पावडर थोडीशी. गरम मसालाही थोडासा अगदी हाताने घातला तरीही चालेल. उकडलेली अंडी 3 घेतलेली आहेत. आपल्याला मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत. अंड्यांना आपल्याला 2 ते 3 ठिकाणी होल पाडून घ्यायचंय किंवा चाकूने कापही करू शकताय, जेणेकरून आपले मसाले आतमध्ये जातील. अगदी थोडस मीठ घालूयात. अंडी फ्राय झालेली आहेत. आपल्याला आता मसाल्यामध्ये अंड्यांना मिक्स करायचं आहे. मसाला गरम करून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे. अगदी अर्धी वाटीपेक्षाही कमी घालायचं आहे. फ्राय केलेली अंडी घालूयात. मसाल्यामध्ये अंडी परतवून घ्यायची आहे.
चवीनुसार मीठ घालायचं आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर आणि तळून घेतलेला कांदा घालायचा आहे। कांद्याने खूप छान चव येते। शेवटी आपल्याला थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे। अंड्यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपला अंडा मसाला आता तयार झालेला आहे। अंडा मसाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी प्रतीक्षाच मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।